त्र्यंबकेश्वर 11 ऑक्टोबर 2024 ही रमण खोसकर यांच्या विशेष प्रयत्नातून त्र्यंबकेश्वर नवीन पंचायत समितीचे 11 कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा आंबेडकर चौक त्र्यंबकेश्वर येथे आयोजित केला. उद्घाटन कार्यक्रमात तालुका अध्यक्ष संपत नाना सकाळे, कृषी उत्पन्न बाजार उपसभापती विनायक माळेकर, युवराज कोठोळे, वामन भाऊ खोसकर, भगवान मध्ये, भास्कर मेढे, अरुण मेढे, गजानन लेंडी, लांडे मामी, कैलास मोरे, भास्कर खोसकर आणि कैलास सोते, मोहन बेंडकुळे, निवृत्ती लिलके, गणेश कोठुळे, राजाबाबू माळी, काशीनाथ पेहरे, हरीश कोरडे, भरत कोंड यांच्यासह तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती व नगर परिषद अधिकारी तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. या विकास कामांमुळे स्थानिक समुदायाला महत्त्वपूर्ण लाभ होणार असून त्र्यंबकेश्वरच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल असे आयोजकांनी सांगितले. मागणी होती की तालुक्याचं विकास वाहिनी म्हणून पंचायत समितीचं इमारत ही आपल्या शहरामध्ये अपेक्षित होती. अनेक वर्षापासून अनेकांनी आम्ही प्रयत्न केले. आमचे कैलासवासी मधुकरजे लांडे मामा यांची इच्छा होती का माझ्या ह्या आदिवासी तालुक्यामध्ये माझ्या आदिवासीला खर्च न लागता ना अंजनेरीची तर जागा त्यांच्या ताब्यात होती. त्यांनी शाळेलासुद्धा 35 एकर जागा दिली, आम्ही दवाखान्याला जागा दिली आणि पंचायत समितीला देऊ शकले असते. परंतु त्यांचं जे म्हणणं होतं का माझा ओझरखेडपासून येणारा आदिवासी, तिकडे वैतरणापासून येणारा आदिवासी हा जर त्याला भाड्याला पैसे नसतील, त्याचं काम जर किरकोळ असेल आणि त्याला जर 200 का 300 रुपये खर्च लागत असेल तर तो मा न परवडणार आहे. म्हणून त्यांची जी इच्छा होती ती आज मला ते खूप आनंद झाला आहे की माझ्या गुरूंची इच्छा आज ह्या आमदार खोसकर साहेबांनी पंचायत समिती मंजूर करून त्यांनी जी आज पूर्ण केली ते आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते, त्यांचे स्वप्न खऱ्या अर्थानं आज साकार झालेले. मी त्याबद्दल आनंदी आनंद आहे. कारण 2002 पासून ह्या तालुक्याची निर्मिती झाली, अनेक तालुक्यांची निर्मिती झाली पण तिथं सर्व शासकीय कार्यालय आले आणि आपल्याच तालुक्यामध्ये पंचायत समिती किंवा कोर्ट अशा अनेक जे तालुक्याचे यार ऑफिस असेल अनेक कार्यालय येणे अपेक्षित आहे. परंतु ही पंचायत समिती ही फार महत्त्वाची होती आणि आमच्या पूर्वीपासून होती का ही जागा नाशिक पंचायत समितीच्या अंडर होती. परंतु ह्या तहसीलदार कार्यालयानं परस्पर ह्या जागेवर दावा करून त्यांचं कार्यालय त्यांनी बांधून घेतलं. ठीक आहे, गेले दिवस गेले, परंतु जो आज खरा आनंद सर्व तालुक्यातील आदिवासी बांधवांना असेल, आम्हाला जो आदिवासी आम्हाला असेल, तर आम्ही ज्या पंचायत समितीमध्ये नाशिक पंचायत समितीमध्ये 8 वर्ष मी नोकरी केली, 10 वर्ष सरपंच म्हणून काम केलं, नाशिक पंचायत समितीमध्ये 5 वर्ष मी पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य म्हणून लांडेताई आम्ही 5 वर्ष दोघांनी एक साथीने काम केलं. अशा ज्या कार्यालय असतील ते कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी असावं आणि ते कार्यालय खोसकर साहेबांनी उपलब्ध करून दिलं आणि खोसकर साहेबांनी अशा विविध विकास कामांचं आज खरं माझ्या हस्ते, आमच्या सर्व लांडेताईंच्या हस्ते, सर्वांच्या विनायक माळेकर असतील, सर्व नेते मंडळी असतील त्यांच्या हस्ते जो हा भूमिपूजन करून घेतलं त्याबद्दल मी आपल्या आमदारांचे आभार मानतो. त्यांनी कधी स्वतःच्या हाताने फीत कापली नाही. कोणाला तरी गावचा सरपंच असेल, कोणी पंचायत समिती सदस्य असेल, कोणी ज्येष्ठ कार्यकर्ता असेल, त्याच्या हातून ह्या 5 वर्षामध्ये विकास कामांचे भूमिपूजन असेल किंवा लोकार्पण सोहळा असेल अशी सर्व कामं त्यांनी करून घेतली. म्हणून मी ह्या प्रसंगी आज एवढंच सांगू शकतो का माझ्या सरपंचांना, माझ्या ज्येष्ठ सर्व कार्यकर्त्यांना, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना का आपण पक्षीय जात भेद न बघता फक्त येत्या निवडणुकीमध्ये फक्त हिरामणजी खोसकर यांनाच विजयी करून त्यांना जास्तीत जास्त मतानं विकास कामांसाठी राहिलेल्या विकास कामांसाठी आपण परत त्यांना 5 वर्षे विधानसभेत पाठवा आणि सर्वात जास्त कामं करणारा, जास्त प्रश्न मांडणारा महाराष्ट्र विधानभवनामध्ये ज्यांनी प्रश्न मांडले त्यांचा 1 नंबर महाराष्ट्रामध्ये त्यांना पुरस्कार भेटला अशा आमदाराला जरी शिक्षण कमी असेल पण त्यांचं मी माइंड सांगितलं मागा तर त्यांचं जे हेड आहे त्या हेडमध्ये किती हेड आहे. अनेक आमदारांना अनेक मंत्र्यांना ते हेड काढता आले नाही, परंतु अनेक याच्या नियोजनमधून त्यांनी हेड आणून अनेक गावांमध्ये त्या योजना पुरवल्या असा
दमदार आणि आमदार कार्यसम्राट आमदार हिरामणजी खोसकर यांच्यासाठी मी आजपासून सिंग रण फुकलं असं नारळच फोडलं आम्ही त्यांना कोणत्याही पक्षाचं तिकीट भेटू मी त्यांच्याबरोबर राहणार एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. नाशिक लोकशाही न्यूजसाठी वैष्णव घोलप त्र्यंबकेश्वर.